श्री गुरुदेव दत्त पॅरानॉर्मल शो सोसायटीमध्ये मी कुलदीप निकम आपलं सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आपण जुन्नर येथील बनकर फाटा बल्लाळवाडी येथे आपण पॅरानॉर्मल रेस्क्यू आपण ज्या वेळेला केलं तर त्या रेस्क्यूच्या अपॉइंटमेंटमध्ये आपण त्यांना त्यांच्या घरातील पेशाच्या बाधेला अनुसरूनची माहिती दिली. त्याच्यासोबतच आपण त्यांच्या वास्तुदोषाला अनुसरून सुद्धा आपण त्यांना माहिती दिली होती. तर त्यांच्या घरातील जो वास्तुदोष होता तर त्या वास्तुदोषामध्ये त्यांच्या ईशान्य दिशेचा जो त्रास आहे तो प्रामुख्याने आपण त्यांना सांगितला होता की ईशान्य दिशेला टॉयलेट बाथरूमचा एक जो त्रास आहे तो तर तुमच्या जीवनामध्ये अतिशय दुःखदायक परिणाम आणतोय. सोबतच काय केलं होतं की ईशान्य दिशेला त्यांनी त्यांचा जो शेतीचा जो माल होता कांदे वगैरे जे त्यांनी जे स्टॉक होता तो सुद्धा स्टॉक त्यांनी ईशान्य दिशेला ठेवला होता आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो अतिशय निगेटिव्ह पद्धतीने त्यांच्या फॅमिलीवरती तो आला होता. कारण की ईशान्य दिशेला टॉयलेट बाथरूम सुद्धा होतं आणि सोबतच कांदे तिथे ठेवल्या कारणाने राहूचा प्रभाव सुद्धा त्या दिशेला वाढला होता. त्याची जी एकंदर त्याची जी प्रतिक्रिया आहे ती तिथे घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनस्थितीवरती होते आणि तिथे आत्मविश्वास कमी होणं किंवा तोंडाला किंवा मुखामध्ये येणारा जो घास आहे तो बाजूला होणं अशा पद्धतीचे जे काही परिणाम आहेत तिथे अनुभवायला येतात. तर मग आपण काय केलं की त्या पद्धतीने तिथे आपण उपाय केले जेणेकरून त्या उपायाच्या पार्श्वभूमीवरती तिथे जी व्यक्ती त्यांच्या घरामध्ये प्रवेश करेल तर ती पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने प्रवेश करेल आणि त्यांची जी काही कामे आहेत ती चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील. त्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या घराचे वास्तूला अनुसरून जे उपाय केलेले आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जे उपाय केलेले आहे सगळे उपाय तुमच्या समोर आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कृपया करून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावात. ह्या वास्तू दोष उपायांमध्ये सगळ्यात पहिले आपण स्पेक्ट्रल पिरॅमिड्स आपण वापरतो. तुमच्या स्क्रीनसमोर तुम्हाला आता स्पेक्ट्रल पिरॅमिड्सचे डिझाईन्स वगैरे जे आहे ते तुम्हाला दिसतंय. त्याच्यामध्ये हे जे रंग आहे हे जी सिक्वेन्स आहे ती पहिले तांबडा मग नारंगी नंतर पिवळा मग हिरवा मग निळा मग पांढरा मग जांभळा अशा पद्धतीने सिक्वेन्सनुसार ते लावले जातात. जसं तुम्ही तुमच्या समोर स्क्रीनवर बघता तर पूर्व दिशेचा जो गुणोत्कर्ष वाढवण्यासाठी जमिनीच्या खाली सप्तरंगी पिरॅमिड्स गाडलेले असतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो अतिशय उत्तम प्रकारे त्यांना फलप्राप्ती करून देणारा आहे. पिरॅमिड सोबतच तिथे रत्नांचा क्रश सुद्धा आम्ही वापरलेला आहे आणि ह्यामध्ये सप्तरंगांचे जे महत्त्व आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी आपण सूर्याची जी रश्मी आहे ती सात रंगामध्ये विभागलेली असते आणि सात रंग जे आहे ते सात ग्रहांचं प्रतीक आपण समजतो. त्यामध्ये काय होतं की सूर्यरश्मी हरिकेश हा पुरस्तात सविता ज्योतिही हा त्याच्यामध्ये हा जो गुणोत्कर्ष आहे हा तिथे उठून येतो. ज्यावेळेला आपण तिथे स्पेक्ट्रल पिरामिड्स आपण रत्नांच्या क्रश सोबत आपण तिथे वापरतो आणि त्या जागेला आपण हील करतो म्हणजे त्या घरामध्ये होणाऱ्या पंच महाभूत अर्थात एलिमेंट्स जे आहेत पाच एलिमेंट्सला आपण बॅलन्स करतो. त्यांना आपण जे शुद्ध करून आपण भारलेल्या पिरामिड्सने आपण त्यांना पॉझिटिव्ह त्यांना व्हायब्रेशन्स देण्यासाठी आपण तिथे त्यांना काय करतो तिथे इम्प्लिमेंट करतो. ठीक आहे, ह्याला अनुसरूनच काय आहे की ही जी पूर्व दिशा जी आहे ही आरोग्य आणि धनाची कारक असते. ठीक आहे, आणि पूर्व दिशेस ऐश्वर लक्ष्मीचे सुद्धा स्थान आहे. ठीक आहे, तिची कृपा जातकाला ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याला आरोग्यातून सुद्धा जो त्रास आहे तो सुद्धा त्यातून बाहेर येतो आणि घराला धनसंपत्ती आणि आरोग्य संपत्ती दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. ठीक आहे, तर ईशान्य दिशेचा टॉयलेट बाथरूमचा जो प्रश्न आहे तो निघण्या हेतू तुम्ही जी स्क्रीन बघत आहात त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला तिथे चंद्रकंद तुम्हाला तिथे आम्ही पुरलेली आहे ते दाखवत आहोत. ते चंद्रकंद ज्या वेळेला आपण तिथे पुरतो तर त्याने काय होते की घरात जी व्यक्ती त्या चंद्रकंदावरती म्हणजे त्या जमिनीवरती ज्या वेळेला पाय ठेवून घरामध्ये येते तर त्याचा मानसिकतेचा चांगला परिणाम जो आहे तो त्यांच्या घरच्यांना अनुभवायला येतो. आणि चंद्र हा राहूला कंट्रोल करणारा ग्रह आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये चंद्रकांताचा जो प्रभाव आहे हा चंद्र ला राहू कंट्रोल करून देण्याकारणाने तिथे चंद्रकांताचा विनियोग जो आहे तो ईशान्य दिशेला केला गेलेला आहे आणि तिथली जी दूषित तत्वे आहे ती दूर करून ते चंद्रकांताने तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र चांगला बदल घडून येतो हा त्याचा मागचा परामर्श आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की समुद्र मंथनानंतर राहू हा शिवाच्या जटेमध्ये लपून बसलेला होता. त्याच्या मागावर चंद्र तिथे आला आणि शिवाच्या परवानगीने शिवाच्या मुकुटावरती विराजमान झाला. मग अशा पद्धतीने चंद्राचा आणि राहूचा प्रत्यक्ष संबंध आहे आणि चंद्र
हा राहूवरती वेजाचा कारक आहे, त्या दृष्टिकोनातून आपण वास्तुशास्त्रामध्ये आपल्या ईशान्य दिशेला असलेल्या दोषी तत्वांना हटवण्यासाठी आपण चंद्रकांताचा वापर करतो आणि या वापराने ईशान्य दिशा अतिशय चांगली होती आणि जिथे शंकरचं स्थान आहे ईशान्य दिशेचं ते त्यांना फलदायी ठरतं आणि त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगले बदल घडतात. तर हा त्याच्या मागचा जो विषय आहे हा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॅरानॉर्मल रेस्क्यू पार्ट क्रमांक 1 जो त्रास आहे घरातला तो तुम्हाला मी व्यक्त केला होता. पार्ट क्रमांक हा 2 आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी वास्तूला अनुसरून जे आम्ही उपाय केले ते कुठे कुठे आम्ही गाडलेलं आहे, ते चित्र जे काय तुमच्या समोर आहे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया करून तुम्ही आम्हाला या वास्तुदोष उपायाला अनुसरून तुमचे कमेंट्स आम्हाला सांगा. त्याचबरोबर ते काय करा की जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा आणि असेच आम्ही सुंदर सुंदर आम्ही वास्तुदोषावरती असलेले उपाय तुमच्या सगळ्यांच्या अनुभवासाठी आम्ही आणत आहोत. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.